तर ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश उपोषणाचा तिसरा दिवस. शरद पवार आज सकाळी बाबा आढाव यांची भेट घेणार आहे. ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्याचा बाबा आढाव यांनी आरोप केलाय. निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी योजना म्हणजे अधिकृत भ्रष्टाचार असं आढावांनी म्हटलंय. तर निवडणुकीत सतत मतदानाची टक्केवारी बदलत गेल्यावरून देखील आढाव आक्रमक झालेत.